आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रुईच्या शेतकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींसाठी घातलं दंडवत, गावातील सर्व देवतांना घातलं साकडे. हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, जनता दल, मनसे व संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे अधिकृत उमेदवार राजू शेट्टी हे बहुमताने निवडून यावेत यासाठी रुईतील शेतकरी नाभिराज हुल्ले व बसाप्पा नाईक या शेतकऱ्यांनी गावातील सर्व देवदेवतांना चालत जाऊन साकडं घातलं. सकाळी गावातील ब्रह्मनाथ मंदिर, दावल मलिक दर्गा, मारुती मंदिर, खंडोबा मंदिर, ग्रामदैवत हजरत अब्दुल मलिक सो दर्गापर्यंतचा सुमारे 4 किलोमीटर पायी चालत दंडवत घालत साकडे घातलं. यावेळी रुई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप कुमार जगोजे, नाभिराज हुल्ले, बसाप्पा नाईक, सुनील वडगावे, सुभाष हुल्ले, दिग्विजय पाटील, श्रेनिक मुर्चिट्टे, युनुस मुजावर, राजगोंड उपरे, दीपक खुळ, योगेश हेरवाडे, अमोल निर्वाणे, कल्लाप्पा धड्डे, आप्पासाहेब चेंडके, धन्यकुमार हुल्ले, आकाश हुपरे, प्रमोद हुल्ले, दीपक आबदान, बाहुबली मडके, श्रेयस परमाजे, अविनाश वडगावे, ओमकार चिंचवाडे, प्रतीक दड्डे, सुविचार परमाजे, सम्मेद बिराजे, अविनाश हुल्ले, दीपक शेटाणे यांच्यासह दर्गा मुजावर बांधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रुई ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी रुईहून शरीफ मकुभाई. रुई तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील आमचे संघटनेचे कार्यकर्ते श्री नाभिराज हुल्ले व बसाप्पा नाईक हे आमचे कार्यकर्ते खासदारांच्या तिन्ही इलेक्शनला पाठिंब्याच्या दोन्ही इलेक्शन आणि आत्ताची चालू असणारी त्यांना भरघोस मतानं यश मिळावं यासाठी आज तिन्ही ब्रह्मनाथ मंदिर रुई तिथं अब्दुल मलिक हे आपले ग्रामदैवत अब्दुल मलिक पीर इथंपर्यंत म्हणजे 4 किलोमीटर अंतर तिने दंडवत घातला व खासदारांना भरघोस मतानं विजयी व्हावं त्यासाठी देवापाशी प्रार्थना केली. वाटत येताना खंडोबा मंदिर, मारुती मंदिर, दावल मलिक मंदिर ही 2-4 मंदिरे एकूण टोटली 5 मंदिरे केली आणि हे जे दंडवत घालण्याचं अंतर जे होतं ते किमान 4 किलोमीटरचं असावं. त्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी मी पण अपेक्षा करतो आणि परत एकदा खासदार साहेब भरघोस मताने निवडून याव्यात यासाठी मी सुद्धा प्रार्थना करतो आमच्या संघटनेच्या वतीने. या कार्यक्रमासाठी संघटनेचे बरेचसे कार्यकर्ते आपले सगळे उपस्थित होते. खासदार राजू शेट्टी साहेबांचा विजय असो.